कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्चे स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठलीही शंका विचार असेल, देवाला कौल लावून बघायचा असेल, देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय आठे दिलेल्या त्या आठे वाचून मला कॉल करा. वान्यता नसला केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, चेडागोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, मित्रांनो सेवकरी असो किंवा देवींविषयी माहिती असो, देवांविषयी माहिती असो, अशी गुपित माहिती सांगणारे व सत्यावर माहिती सांगणारं हे शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे गुरूंविषयी, म्हणजेच की गुरुपौर्णिमाविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. व गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, गुरुपौर्णिमेचा अर्थ काय आहे, गुरुकडनं काय घ्यावं आणि गुरुला काय द्यावं हे मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते हे देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्णपणे बघा, व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्यानंतर तुम्हाला काय खरं आणि काय खोटं हे मात्र समजून येणार आहे आणि तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहायला नाही पाहिजे. तुम्हाला खरी माहिती सांगण्याचा आमचा धंदा, आम्ही नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, काही जणांचे मी बोलण्या जणांचे मन दुखवले असतील तर मी त्यांचा क्षमा प्राप्ती आहे, कारण आपण एकाच आईचे लेकर म्हणजेच की जगदंबाचे लेकर आहोत, हे मात्र लक्षात ठेवा. असंच देवकार्य तुम्ही पुढे न्या, आम्ही पण पुढे नेत राहू आणि या समाजाला काय करा आणि काय खोटं माहिती देत राहू हे मात्र लक्षात ठेवा. गुरु पौर्णिमा विषयी आख्यायिका मी तुमच्या पुढे मांडणार आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम मित्रांनो गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभकामना आहेत तुमच्या गुरूंना. तुम्हाला आई काळूबाई आणि दाऊजी पाटील सदैव आशीर्वाद राहो, त्यांची दृष्टिकृपा तुमच्यावर पडावं, मी आज त्यांच्या चरणी हे मात्र प्रार्थना करतो, हे मात्र लक्षात ठेवा. गुरु पौर्णिमा 2024. मित्रांनो, जर वर्षी ही गुरुपौर्णिमा येत असती म्हणजेच की शिष्यांची दिवाळी, लक्षात ठेवा, शिष्यांची दिवाळी येत असती म्हणजेच की गुरुपौर्णिमा यंदा 21 तारखेला आलेली आहे. गुरूंचा महिमा आनंद आणि मर्यादित आहे, ज्ञानाचा आधार दूर करणारे ज्ञानाचे दिवे आहेत. भारतीय संस्कृतीत गुरूंना सर्व उच्च स्थान देण्यात आले आहे असून त्यांच्याविषयी ज्ञान प्राप्ती अशक्य मानले जाते. प्रत्येक गुरुपौर्णिमाचे स्वतःचे महत्त्व परंपरेत आहेत, परंतु गुरुपौर्णिमेला केलेली पूजा व्रत दान हे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी शिष्य आपल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करतात आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करण्याची शपथ घेत असतात. लोक या दिवशी आपल्या गुरूंना भेटण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि यांच्या चरणाची पूजा करण्यासाठी आणि त्यांना विविध भेटवस्तू देत असतात. शास्त्रात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरूंना समर्पित आहे. या दिवशी गुरु मंत्राचे पठण करण्याची ही परंपरा आहे. या मंत्रांचा नियमित केल्याने व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते आणि मानसिक शांती प्राप्त होते. विशेषत गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंना मान सन्मान दिल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते, लक्षात ठेवा. मित्रांनो, गुरु हा दोन शब्दाचा अर्थ आहे, लक्षात ठेवा, गुरु फक्त दोन शब्दाचा अर्थ आहे, मराठी भाषा आहे. गुरु या शब्दात गु म्हणजे आधार आणि रु म्हणजे प्रकाश, म्हणजेच गुरूंचा अशब्दिक अर्थ अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शन असा आहे. खऱ्या अर्थाने गुरु हाच असतो जो आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्यांना योग्य दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा देत असतो. आणि जसं की आई बाप जसं आपल्याला सांगतात की लेकरा तू इथं नको जाऊ, इथं तुला धोका आहे, तू असं नाही तू असं वाग, तू असं नाही तसं वाग सांगणारे, जसं आई बाप आपले प्रथम पहिले गुरु असतात म्हणे आपली आई आपल्याला पोटात घेते, सर्वप्रथम ते पहिले आपले गुरु. जे मित्रांनो आपल्याला घरात काय लागतं काय नाही, संसाराला काय कमी पडतं आणि बाहेर कष्ट करणारा सर्वप्रथम मित्रांनो तो आपला बाप आपला गुरु, लक्षात ठेवा. मित्रांनो, एखादा उदाहरण देतो तुम्हाला जेणेकरून अजून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला जातो की गुरु कशाला म्हणतात. गुरु मित्रांनो समजा एखाद्या व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला त्यांची कला शिकायची आहे, जसं की म्हणा कुकर मिक्सर रिपेरिंग असो, म्हणा मोबाईल रिपेरिंग असो, म्हणा वेगळे क्षेत्र असू शकतात. जर मित्रांनो त्याला काही नसेल, त्याचं शिक्षण नसेल, पण ते हात धरून जो माणूस त्याला सगळं शिकवतो, मोबाईल रिपेरिंग असो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेरिंग करणं असो, माहिती देणं असो, जो मनुष्य एका व्यक्तीला शिकवतो, तर मित्रांनो तो आपला प्रथम गुरु, लक्षात ठेवा. जो शास्त्रामध्ये प्रत्येकांचा गुरु हा वेगवेगळा आहे. जर तुम्ही शिक्षण करत असाल तर मित्रांनो जेव्हा आपल्याला टीचर असतो तो सुद्धा आपला प्रथम गुरु झाला, हे मात्र लक्षात ठेवा.
मित्रांनो प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात, जे मार्गदर्शन करणारे असतात, जे आपल्याला मित्रांनो शिकवत असतात, प्रेरणा देत असतात, चांगल्या मार्गाने आपल्याला नेत असतात आणि चांगलं शिकवत असतात आणि चांगलं सांगत असतात, ते प्रथम आपले गुरु, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. मग आता गुरुला काय भेट दिली पाहिजे, बघा मित्रांनो आराधी संप्रदाय असो मित्रांनो, गुरु उच्च मानला जातो. वर्षातून एकदा गुरूंची परंपरा, गुरूंची आज्ञा गुरूंना समर्पित झालं पाहिजे आणि गुरूंची सेवा केल्याने मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठलेही संकुष्ट राहत नाही, तुमच्या सुख समृद्धी तुमच्या घरात नांदत असतात, तुम्हाला काय कमी आहे काय नाही हे गुरूंना सर्व कळत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. वर्षातून एकदा मित्रांनो गुरु पौर्णिमा येत असते, गुरुला तुम्ही कुठलीही वस्तू देऊ शकता मित्रांनो. गुरुला कोणी काही देतं, कोण चांदी देतं, कोण सोनं देतं, कोण 111 रुपये देतं, कोण दक्षिणा देत असतं, कोण वेगवेगळ्या प्रकारे जसे त्याची ऐपत असते तसं ते गुरुला समर्पित करत असतात, गुरूंना आणि गुरूंच्या चरणाला पशी ठेवत असतात, गुरुचे चरण देऊन त्याचं तीर्थ म्हणून पाणी पियत असतं मित्रांनो. जर त्या गुरूंनी आपल्याला आशीर्वाद दिला किंवा एखादा कानात मंत्र दिला तर मित्रांनो तो मंत्र आपला सिद्ध झाला म्हणून समजायचा. गुरुने जर तर आपल्याला असा असा आदेश दिला तेव्हा आदेश आपल्यासाठी मित्रांनो खूप मोठं मौल्यवान मानलं जातं. म्हणजे जर आपल्या गुरुने आपल्याला काही देऊ दे गुरुपौर्णिमा दिवशी, ते आपल्यासाठी सोन्याच्या वरचं असतं, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो ज्या टायमाला तुमची गेनमाळ होत असती, ज्या टायमाला तुमच्या गुरुसाठी तुम्ही एखादं फळ मित्रांनो सोडलं असाल, तर मित्रांनो गुरु पौर्णिमा दिवशी ते फळ नेण्याचं कार्य तुम्ही करा मित्रांनो. जे फळ तुम्ही सोडलेलं असाल, कोण दाळिंबी सोडतं, कोण केळ सोडतं, कोण सफरचंद सोडतं, कोण वेगवेगळ्या प्रकारचे फळ सोडत असतं गुरूंसाठी सोडत असतं मित्रांनो, त्या टायमाला ते फळ नेणं अनिवार्य असतं, हे मात्र लक्षात ठेवा. गुरुपाशी ठेवा, गुरुला आयर मायर करा, गुरूंचा सगळा साज करा, कारण मित्रांनो हे आपला सण आहे असं म्हणून साजरा करा. आणि गुरुंनी दिलेला आशीर्वाद हे सर्व उच्च मानला जातो, सर्वात मोठा आशीर्वाद मानला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. त्या टायमाला जरी गुरुने आपल्याला रागवलं किंवा एखादी शिवी जरी दिली, त्याच्यासाठी आपल्यासाठी ते मित्रांनो सोनं देखील असते, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो काय जणांना सूचना देतो मित्रांनो, काय लोक जर माझ्याकडे येत असतील तर मित्रांनो माझ्या शिष्यांना एकच सांगणं आहे, कुणीही येऊ नका, पावसाचे भरपूर दिवस चालू आहे. जर तुम्हाला काय द्यायचं आहे तर मित्रांनो मनातल्या मनात मला हाक मारान देवापाशी नैवेद्य ठेवा आणि गुरूंचं मनातल्या दिला जे मी मंत्र दिलेले आहेत ते मंत्र जपन करा. या टायमाला पौर्णिमा दिवशी तुमचे मंत्र देखील सिद्ध होऊन जात असतात, हे मात्र लक्षात ठेवा. आता दुसरा प्रश्न राहिला मित्रांनो, ज्यांना गुरु नाही त्यांनी काय करावं, लक्षात ठेवा. जर तुम्ही आराध्य असाल, तुम्ही जर तुमच्या अंगात नवीन वारा असेल किंवा मला देवांची मी सेवा करतोय, मला गुरु नाही, मला मार्गदर्शन करणारा असा कुणी नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही देवाला गुरु मानलं तरी चालतं. गुरु पौर्णिमा दिवशी देवांना सजवलं जातं, जसं की दिवाळी दिवशी सजवलं जातं तसं गुरु पौर्णिमा दिवशी देवांचा अभिषेक केला जातो, गोडाचं नैवेद्य केलं जातं, सर्वप्रथम देवाला ठेवलं जातं, नंतर आईबापांना दिलं जातं, नंतर गुरु असतील म्हणा तर त्यांना मित्रांनो परत सर्वप्रथम मिठाईनं गोड केलं जातं. कोण मिठाई घेऊन जातं ते गोडवाचा दिवस असतो, गोडवाचा दिवस. प्रथम मित्रांनो घरात पूजा करा, पूजा केल्यानंतर दिवाळीसारखा सण साजरा केल्यासारखं सारवा, पूजा करा, पहाटे उठा, मंत्र जप करा, गुरुने जे दिलेला मंत्र असेल ते मंत्र उमरा धुवा, उमरा स्वच्छ करून घ्या आणि मित्रांनो बाहेर स्वच्छ रांगोळ काढा, दिवे लावा मित्रांनो. दिवे लावल्यानंतर आपल्या गुरूंचा सण आहे म्हणजे एक प्रकारची आपल्यासाठी दिवाळीच आहे, मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे काय भेट असेल, 10 रुपये असतील, 5 रुपये असतील, सोनं असेल, चांदी असेल, काही असेल, गुरुला सोडलेलं फळ आणि दक्षिणा गुरूंना अर्पित करा आणि गुरूंची सेवा करा, गुरुला समर्पित व्हा. आजकाल कसं झालंय, गुरूंची कुठेही निंदा करायची, कुठेही चाडी करायची हे बंद करा, हे मात्र लक्षात ठेवा. देव सगळा पाहतोय, झटका मात्र दावतोय, हे मात्र लक्षात ठेवा. तसंच मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देतोय असेल तर मित्रांनो जे जे आपल्या आई बापांची सेवा करते त्यांना गुरु माना. जर मित्रांनो आई बापा नसतील तर देवांना गुरु माना. सर्वप्रथम देवच आहे, देव सगळा पाहतोय, या सृष्टीला पाहतोय, सृष्टीवर नियंत्रण ठेवतोय, म्हणजे आपलं ते देव आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आत्म्यातून त्याला हाक मारा, त्या दिवशी लबाड कोणासोबत बोलू नका, शिवी गाळ करू नका, मन स्वच्छ ठेवा, एकंतरी पूजा करा आणि मित्रांनो गुरुला ठेवा, म्हणजे तुमची गुरु पौर्णिमा हे चांगलं जाते. गुरुने जे दिलेला आशीर्वाद असेल, दिलेलं फळ असेल, दिलेला प्रसाद असेल सकुशीनं खावा, कारण तुमच्यासाठी ते मित्रांनो सोन्याचं काम करा. गुरु नसेल त्यांनी देवाला गुरु मानलं तरी चालेल. मित्रांनो गुरु पौर्णिमाचा अजून एकदा तुम्हाला हार्दिक शुभकामना आहे, गुरुला समर्पित व्हा. जर गुरु जवळ असेल तर मित्रांनो त्यांचे दुधा दह्यानं त्यांचे पाय देवा, चरण स्पर्श करा, पाण्याचं तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून ते पाण्यात धुवलेलं जे पाय धुवलेलं असेल तीर्थ असेल ते मित्रांनो आपल्याला प्रसाद म्हणून पिलं पाहिजे.
गुरुंनी ज्ञान दिलेलं कधीही वाया जात नसतं, लक्षात राहू द्या. प्रत्येक गुरु शास्त्रात वेगवेगळा असतो, आध्यात्मिक वेगळा गुरु आहे, शिक्षणात गुरु वेगळा असेल. प्रत्येकाने गुरुचा आदर केला पाहिजे, गुरुंचा सन्मान केला पाहिजे आणि गुरुला समर्पित झालं पाहिजे, जेणेकरून गुरुंची दृष्टिकृपा आपल्यावर प्राप्त झाली पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ इथं संपला. तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंबाला गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभकामना आहे. गुरु पौर्णिमा साजरी करा. गुरु नसेल तर देवांना गुरु मानून गुरु पौर्णिमा साजरी करा आणि पंचामृताने आंघोळ घालून देवाच्या फोटकाला असेल, देवाच्या मूर्तीला असेल देऊन त्यांचं पाणी म्हणून प्या. देवांना गुरु मानलं तरी चालतं, काही नसतं. हे मात्र लक्षात ठेवा. एकदा नवीन टॉपिकवर नक्की भेटूया. व्हिडिओ इथं संपला. गुरु पौर्णिमाच्या अजून एकदा तुम्हाला शुभकामना आहे. आणि गुरु पौर्णिमाचे कसे पाय देऊले जातात मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल तर मित्रांनो मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वप्रथम दया दुधानं यांचे पाय देऊले जातात. पायावर स्वास्तिक काढलं जातं, मिठाई दिली जाते आणि काही जी वस्तू आहेत ते वस्तू गुरुला अर्पित केल्या जातात. तुम्ही काही घेऊन जावा ते गुरुपाशी ठेवा, गुरु मान्य करून घेत असतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हे आहे की गुरुला तुम्ही सोडलेलं फळ असेल ते फळ मित्रांनो गुरुपाशी देऊन ठेवायचं आहे आणि गुरुला आयर माहेर मात्र करायचं आहे. आणि गुरूंकडून मंत्र असेल, तंत्र असेल, काही गोष्ट असेल गुरूंकडून घ्या, कारण गुरु पौर्णिमा दिवशी घेतलेलं हे शुभ मानलं जातं. हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिला. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन टॉपिकवर लवकर जिव्या नंकरच आपली भेट होणार आहे. जय काळेश्वरी, जय धावजी मालक.